सिद्धेवाडीपासून त्या ठिकाणी फुलं हार जेसीबी उदळण्याची भूमिका देखील या तालुक्यातल्या प्रतिनिधी कुणाचा आहे, पक्षाचा आहे का मुंबईचा आहे का बाहेरचा आहे? येणारी 2024 ची विधानसभा मी नानांची शपथ घेऊन आर या पार म्हणूनच त्या ठिकाणी खेळणार आहे। नमस्कार, संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा, जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा। परंतु त्या पराभवाची जबाबदारी उमेदवार या नात्यानं मी समोर येऊन त्या दरम्यान घेतली आणि त्यानंतर मात्र लोकप्रतिनिधींनी आपल्या पाण्याच्या बाबतीत त्या दरम्यान सरकारकडे विशेष परिश्रम त्या ठिकाणी नियोजन असेल बैठक असेल झपाटून त्या ठिकाणी काम करायला पाहिजे होतं, मात्र अजून देखील त्या बाबतीत योजना मंजूर आहे का नाही हे खरं त्या ठिकाणी कुठेही आज आपल्या समोर तिथल्या शेतकऱ्यांच्या समोर येत नाही। मात्र अधिवेशनामध्ये एका प्रश्नाला उत्तर देण्यासाठी एका नेत्यांनी उत्तर दिल्यानंतर सिद्धेवाडीपासून त्या ठिकाणी फुलं हार जेसीबी उदळण्याची भूमिका देखील या तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेनी आणि शेतकऱ्यांनी बघितली आणि म्हणून योजना अजून पूर्ण नाही, एक थेंब आणखी पाणी आम्हाला मिळाला नाही, तोपर्यंत फुलं गुलाल उधळण्याची जी भूमिका आहे एकीकडे योजना मंजूर करायची नाही आणि दुसरीकडे आमच्यासारख्या तमाम त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कुचेष्टा करायची ही भूमिका इथून पुढच्या काळात आपल्याला डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी परिश्रम घ्यावे लागतील। म्हैसाळच्या टेंबूच्या बाबतीत या 35 गावातली उर्वरित 11 गावं आणि नंतर त्या ठिकाणी 8 गावं जी सोड्डीपर्यंतची गावं आपली समाविष्ट करण्याची भूमिका असेल, या तालुक्यातल्या अनेक प्रश्नाच्या बाबतीत लोकप्रतिनिधीने, कारण आपण वाचलं कोणत्या एका त्या ठिकाणी समाजाचा हा लोकप्रतिनिधी काम करत नसतो, बहुजन समाजाचा जातीपातीच्या पलीकडे जाऊन लोकप्रतिनिधी आवाज उठवत असतो, नानांनी कधी मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या बाबतीत असेल, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत असेल किंवा कोळी बांधवांच्या समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत असेल, या बहुजन समाजामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना सगळ्यांच्यासाठी आवाज उठवण्याची जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडावं लागत असते आणि म्हणून रायनपाडासारख्या त्या ठिकाणी हत्याकांड झाल्यानंतर आपल्या इथल्या मंगळवेढा परिसरातल्या 4 जणांचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या दरम्यान तिथं आवाज उठवला त्यामुळं आज तुम्ही बघितलं असेल गेल्या 8 ते 10 दिवसाखाली त्यांना जन्मठेपेची जनही त्या ठिकाणी चुकीची घटना केली, त्या लोकांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि म्हणून आवाज उठवण्याची गरज असताना आज आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार आवाज कुठला उठवतायत? या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये आवाज उठवला गेला मुंबईमधल्या विषबाधेचा, परंतु मुंबईमधल्या विषबाधेचा आवाज उठवत असताना त्याच पूर्वी 2 दिवसापूर्वी खुपसंगी गावातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एरंड्याच्या बिया खाल्ल्यामुळे विषबाधा झाली होती। इथं त्या ठिकाणी खुपसंगीतली सुद्धा वडीलधारी उपस्थित आहेत पण इथल्या लोकांच्या बद्दल तळमळ, तिथं आवाज त्या ठिकाणी उठला गेला नाही। मग लोकप्रतिनिधी कुणाचा आहे, पक्षाचा आहे का मुंबईचा आहे का बाहेरचा आहे हे तपासण्याची वेळ तुमच्या आमच्यावरती त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून मी यापूर्वी देखील नानांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं असेल आवर्जून त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून मला पत्रकार बांधव प्रश्न विचारतात तुमची भूमिका काय, मी या दरम्यान त्या ठिकाणी सांगितलं, आज नानांच्या जयंतीच्या औचित्याच्या निमित्तानं सांगतोय, येणारी 2024 ची विधानसभा मी नानांची शपथ घेऊन आर या पार म्हणूनच त्या ठिकाणी खेळणार आहे। मी खेळणार आहे फक्त मी आमदार व्हावा मतदारसंघाचा प्रतिनिधी व्हावा एवढं नाही, माझ्या त्या ठिकाणी नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत ज्या 35 गावची योजना असेल या त्या ठिकाणी म्हैसाळमधल्या उर्वरित गावाचा असेल त्या ठिकाणी आपण जो प्रयत्न करून त्या दरम्यान महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाचा असेल आमच्या शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या नियोजनाच्या बाबतीत देखील होणारी कामं अडचण आणली गेली जात असतील तर मग प्रतिनिधी कोणासाठी आणि कशासाठी काम करतो हे सुद्धा तपासण्याची वेळ आपल्या सर्वांच्यावरती या ठिकाणी आली आणि म्हणून मला जर व्हायचं असेल प्रतिनिधी तर नानांची राहिलेली आधुनिक स्वप्न आणि त्या ठिकाणी ज्या योजना आहेत जे सर्वसामान्यांच्यासाठी आहेत ते पूर्ण करायसाठी त्या ठिकाणी या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची सहकार्याची पाठिंब्याची आणि पाठबळाची त्या दरम्यान गरज आहे आणि